इथं जेवढे काही लोक मिळतात आम्हाला समजदारीच्याच गोष्टी सांगतात, चांगला व्यवसाय आहे म्हणून सांगतात, आणि याच्यात आपल्याला काहीच लाज नाही. आपला स्वतःचा धरता धंदा असल्यामुळं इथं कोणतीच आपली लाज नाही असे म्हणून सांगतात. हा धंदा म्हणजे आम्हाला कसं वेळेवर पैसा मिळतो, त्याच्यामुळं आता नोकरीवाला किंवा कोणाला आपल्याला उसण्या वगैरे मागायचं राहिलं तसं पाणी आमच्या नाही येत, म्हणजे आम्ही करू शकतो इथून कवर. नमस्कार मंडळी, आपण सध्या गडचिरोली शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी शहरामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले पुरी भाजी सेंटर वरती आपण आलेलो आहोत. हे नाश्ता सेंटर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे नाश्ता मिळतात, मात्र त्यांच्याकडील पुरी भाजी ही अतिशय फेमस असल्यानं खवायांची नेहमी वर्दळ या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. एक महिला या ठिकाणी हा व्यवसाय करते, नेमकी कशा प्रकारे हा व्यवसाय सुरू आहे जाणून घेऊया. ताई स्वागत आहे, सर्वप्रथम नाव सांगा आपलं. जेपी नेपाल खेडेकर. आपला हा ठेला जो आहे हा नेमकी कुठं आहे, पूर्ण ऍड्रेस सांगायचा? गडचिरोली आरमोरी रोड. बर, आणि किती वर्षापासून आपण लावतो? आता 30 वर्ष झाले आम्हाला जवळपास. अच्छा. पुरी भाजी सेंटर म्हणजे आमचं हे खास धंदाच आहे. बरं, त्याच्या याच्या व्यतिरिक्त आमची शेती सुद्धा आहे. बरं, तोही व्यवसाय करतो ना आम्ही, चालते आपलं दुकान असं पुरी भाजी. शेतीकडनं व्यवसायाकडे नेमकी कशी वाटचाल झाली आणि तुम्ही नेमकी कधीपासून इथं काम करता? शेतीच्या आधी यांचं पहिल्यापासूनच व्यवसाय होता, जेव्हा म्हणजे आमचे मामाजी होते त्यांचे वडील, तेव्हापासूनच हा व्यवसाय सुरू आहे आणि याच्यावरच आम्ही म्हणजे आमचं उदरनिर्वाह होत आहे. त्याच्यामुळं आमचं शेतीपेक्षा हा याला जास्त महत्त्व आहे ह्या धंद्याला. बरं, आणि किती वाजता सकाळी हा व्यवसाय तुमचा सुरू होता आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत सुरू असतो? आम्ही सकाळी 6:30 इथं येतो आणि सायंकाळी 4:30-5 वाजेपर्यंत बंद करतो. बरं, आणि इथं नाश्त्याला आपल्याकडे काय काय आहेत आणि काय लोकांच्या आवडतीचा? इथं आपल्याकडे पोहा आहे, समोसा आहे, भजीपुरी आहे आणि भजे आहेत, पण जास्त इथं चालते भाजीपुरी चालते. आमच्याकडे भाजी पुरीसोबत आलू वाटाण्याची भाजी आणि टमाटाची चटणी मिळते आणि समोसे भजेसोबत चण्याचा रस्सा मिळते आणि सकाळला आलू पोहा होते. ही जी भाजी आहे नेमकी कशा प्रकारे तयार केली जाते आणि काय रेसिपी आहे याची? म्हणजे आलू वाटाणा आम्ही रात्रीला भिजू टाकतो, मग मटण मसाला जो राहते आपला, जो लसूण कांदा आहे इथे, ते सर्व टाकतो त्याच्यामध्ये आणि सकाळी त्याला फोडणी देतो. भाजी घरूनच बनवणार आम्ही. पुरी भाजीच्या प्लेटमध्ये 2 भाज्या दिल्या जातात, कोण कोणत्या असतात? एक आलू वाटाण्याची आणि एक चटणी, टमाटाची चटणी. टमाट्याची चटणी. हो. लोकांना सर्वात जास्त कोणती आवडते? लोकांना सर्वात जास्त चटणी आवडते. चटणी तुम्ही कशी बनवता आणि स्वतः बनवता? हो, आम्ही स्वतःच बनवतो. त्या चटणीला काही नाही दुसरं, फक्त तिखट मीठ आणि मोहरीची फोडणी राहते. बस झालं, बस इतकंच असतं. इतकंच, त्याच्यानंतर काहीच नाही. तिखट मीठ वगैरे टाकतो ना आम्ही, ते आपलं सहज राहतच रोज वापरण्यामध्ये, आणि फक्त मोहरीने फोडणी देतो. एक महिला म्हणून ज्यावेळी आपण रस्त्यावरती हा ठेला लावलेला आहे, या ठिकाणी काम करतात, तर काही अडचणी येतात का, काही समस्या येतात? नाही नाही, आता आजपर्यंत आम्हाला आता लग्न झालं आम्हाला 12 वर्ष होत आहे, पण असं काही अडचणी नाही आहे. इथे जेवढे काही लोक मिळतात आम्हाला समजदारीच्याच गोष्टी सांगतात, चांगला व्यवसाय आहे म्हणून सांगतात, आणि याच्यात आपल्याला काहीच लाज नाही. आपला स्वतःचा धरता धंदा असल्यामुळं इथं कोणतीच आपली लाज नाही असे म्हणून सांगतात. या भागामध्ये जर आपण बघितलं गडचिरोली जर म्हटलं तर इतर जिल्ह्यातील जे लोक आहेत वेगळा विचार करतात की इथं जावं का नाही जावं. तुमचं काय मत आहे की काय सांगाल त्या मंडळींना की इकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो? आता ते आपापल्या याच्यावर ठरलेलं राहतात नाही का, कोण कसं कोण कसं, पण मला वाटते आमच्या गडचिरोली शहरामध्ये अशी सिस्टीम तसं बरंच आहेत, लोक सुंदर आहेत, त्यांना जर असं वाटलं व्यवसाय वगैरे करूची इच्छा असेल तर ते गडचिरोलीमध्ये करू शकते. आणि दिवसभरामध्ये साधारण किती किलो आटा लागतो तुम्हाला पुरी भाजी? आम्हाला साधारण 5-6 किलो लागते आटा. समोशाचा आम्हाला 2 किलो लागते आणि भजे 1.5 किलोचं लागते आणि त्याच्यामध्ये 1.5 किलो पोहा राहते आणि पुरी भाजी थोडंसं जास्त लागते, म्हणजे जर गिराईक लागून आले तर आपल्याला पुन्हा भिजवावं लागते. सगळे इथं पुरी भाजी समोसे आणि भजे यांचा पूर्ण 20 रुपये प्लेटच आहे. आपल्याकडे शेती देखील आहे, मग आपल्याला शेती जास्त आवडते की व्यवसाय? तसं शेतीचं कसं 3-4 महिनेच म्हणजे पीक राहते आणि आपला हा व्यवसाय म्हणजे ह्या दररोजचा राहते वर्षभरासाठी. व्यवसाय कधी फायदेशीर? हा, व्यवसाय फायदेशीर ठरते. दिवसभरात किती कमाई? दिवसभरात तसं पाहिलं तर आमची रोज म्हणजे 3 पर्यंत जाते धंदा, पण आम्हाला तेल टिन आहे, गॅस वगैरे जाऊन आम्हाला 1000 रुपये
किंवा कधी कधी 600 रुपये अशी रोजी पडते. एकंदरीत व्यवसाय कशा प्रकारे तुमच्या कुटुंबाला फायदेशीर ठरतोय? काय फायदेशीर कसं, आपल्याकडे आज माझ्याकडे मुलगी सिकल सेलची आहे, तिला डबल सिकल सेल आहे, त्याच्यामुळे हा धंदा म्हणजे आम्हाला कसं वेळेवर पैसा मिळतो. त्याच्यामुळे आता नोकरीवाला किंवा कोणाला आपल्याला उसण्या वगैरे मागायचं राहिलं तसं पाणी आमच्यावर नाही येत, म्हणजे आम्ही करू शकतो इथून कवर. नक्कीच खूप छान ताई. आणि आपल्या ज्या महिला हा व्हिडिओ सध्या बघतायत त्यांना काय संदेश द्याल की कशा प्रकारे त्यांनी व्यवसायाला सुरुवात करायला? मला असं वाटतं की जे आपला व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्या पतीला आपण साथ देणं हे गरजेचं आहे. खूप छान. आपला संपूर्ण ऍड्रेस सांगा जेणेकरून या भागामध्ये ज्यावेळी कोणीही भ्रमंतीसाठी येईल तर ते या ठिकाणी येऊन नाश्ता करू शकतो. माझं नाव जयश्री नेपाल खेडेकर आहे. मी मुक्काम पोस्ट माझा काटली आहे, पण आम्ही 10 किलोमीटरवर गडचिरोली येतं का व्यवसाय आमचा सुरू केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर नाश्त्याची इच्छा असेल तर पाण्याच्या टाकीखाली भाजीपुरी सेंटर म्हणून आहे, तर तुम्ही नक्कीच येऊन इथं नाश्ता करा. नक्कीच धन्यवाद ताई. तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी या ताई व्यवसाय करता आणि या व्यवसायातून त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. अतिशय सुंदर प्रकारे त्यांच्याकडे जी काही पुरी भाजी आहे तिची टेस्ट आहे खूप छान प्रकारे आणि स्वच्छता ठेवून या ठिकाणी सर्व पदार्थ तयार केले जातात. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.